तिचं आयुष्य जगायचंय, छान राहायचंय. पण सडनली तिच्या आयुष्यात असं तिच्यावरती ऍसिड अटॅक होतो, तेव्हा किती गोष्टी बदलतात. कारण प्रत्येक मुलीला वाटतं की आपण सुंदर दिसावं, आपलं आयुष्य छान असावं, पण तो चेहरा घेऊन जगणं किती अवघड आहे. तर तिला येणाऱ्या तिच्या वाट्याला येणाऱ्या गोष्टी, त्यातून ती कशी पुढे जाते आणि त्यात कशी प्रेमा पडते, किंवा तिची लव्ह स्टोरी काय होते. तुला ह्या मेकअपसाठी खूप वेळ लागायचा, ते तू कसं मॅनेज केलंस का? अर्थात 2 तास एका जागी बसणं म्हणजे जरा जास्तच पेशन्स. आणि मी स्थिर पोरगी अजिबातच नाही आहे, मी बसायचे. आणि खरं तर प्रोस्थेटिक मेकअप केल्यावरती खूप लिमिटेशन्स येतात काम करताना. नाहीतर आपण काय एक्सप्रेशन देतो, आपल्याला चेहरा खूप हलवता येतो, त्याच्यामुळे ते चटकण नाही कळत. त्याच्यामुळे मी माझ्या टोनवरती काम केलं आणि जवळपास एक होतं की मग डोळ्यातूनच बोला, त्याशिवाय तुम्हाला समजणारच नाही की माझ्या भावना काय. त्याच्यामध्ये आम्ही काम केलं, हे खूप अवघड आहे. बरं, मराठी चित्रपट आहे पण डायरेक्टर आणि तुझ्यासोबतचा सहकलाकार दोघंही हिंदी आहे, तर यांना काम करताना तुला काही डिफिकल्टीज आला कसं? नाही, मला काही डिफिकल्टीज अजिबातच आल्या नाहीत. कारण भाषा माझ्यासाठी दुसऱ्यात येते. इमोशन्सचा कंटेंट आणि आपण काय पद्धतीने करतो हे आपल्याला माहिती असतं. त्याच्यामुळे मला आनंद होतो की कारण हिंदीतली लोकं आपल्याकडे येऊन छान गोष्ट मांडतायत, आपल्यासोबत काम करतात आणि त्यांनाही आनंद तितका होतो. सैराटची भूमिका आणि ही भूमिका ज्या दोन्ही खूप डिफरंट आहे. मेकअपमध्ये तू तशी होती नॅचरली, पण याच्यासाठी तू टोटली वेगळी होती, तर याच्या स्वभावासाठी तुला काही करायला लागलंस? मी म्हणाले तसं की डिरेक्टर जसं सांगत गेली तसं मी करत गेली. मला भाषेवरती काम अर्थात करावं लागलं, कारण मुंबईचा टोन हा खूपच वेगळा आहे. मुंबईच्या मुलींचं चालणं, काम करण्याची पद्धत, एकंदरीत वावर खूप वेगळा आहे. तर खूप रस्त्याला थांबून मुंबईच्या मुलींना बघायचं आहे की कसं बोलतायत, कुठे जातायत, कसं बसतायत, त्यांचं स्पीड काम करण्याचं एक वेगळं असतं. तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा मी अभ्यास केला. या मेकअप मध्ये दिसली त्याबद्दल सगळ्यात आधी काय सांगशील? मग भूमिका आणि सिनेमा बद्दल आपण बोलूया. तुम्हा सगळ्यांना नमस्कार आणि सॉरी मला उशीर झाला. प्रोस्थेटिक मी पहिल्यांदाच केलं, अर्थात ते खूप प्रोसेसच त्याची मला माहिती नव्हती, काहीच नाही. आणि या मेकअपला 2 तास वगैरे लागायचे, 2-2.5 तास. पहिल्यांदा मेकअप करताना मी पाहिलं नाही की काय करतायत, काय चढवलं जात आहे. पण जेव्हा ते पूर्ण झालं तेव्हा मी पहिल्यांदा स्वतःला आरशात पाहिलं आणि स्वतःला असं बघणं किंवा ते फील करणं हे खूपच विचित्र आहे. अर्थात ते टेम्पररी होतं माझ्यासाठी, पण अशा बऱ्याच मुलींना ते आयुष्यभर घेऊन जगावं लागतं. तर मला तिथे ते क्लिक झालं की ते त्यांच्यासाठी किती जड जात असतील या सगळ्या गोष्टी. अगदी, कारण प्रोस्थेटिकची प्रोसेस, ती जी प्रक्रिया आहे, ती पण खूप अवघड आहे. त्यात आपल्याला अशा रूपात पाहणं खूप अवघड आहे. आणि ज्या मुलींच्या दुर्दैवानं वाटायला हे सगळं आलंय, त्यांची एक प्रतिनिधी किंवा एक भूमिका तू मांडतेस. आव्हानात्मक आणि अवघड अशी भूमिका ही आहे, ही स्वीकारली तू ज्यावेळी तुला नरेशन मिळालं असेल की तुला ही भूमिका करायची, त्यावेळी तुझा काय विचार होता मनात? मला अर्थातच असं काम करायला आवडलं, कारण मला नेहमीच आधीपेक्षा काहीतरी नवीन करायला आवडतं. आणि मला वाईट याचं वाटतं की आत्ता पण आपल्याला अशा प्रकारच्या फिल्म कराव्या लागतात आणि लोकांना सांगावं लागतं की हे कुठेतरी थांबवा किंवा हे चुकीचं आहे की आपल्या आनंदासाठी दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणं जवळपास. तर खूप खूप अशा मुली आहेत की ज्यांच्यासोबत असं घडतं आणि त्यांची व्यथा किंवा त्यांच्या सगळ्या गोष्टी मला इथून मांडता येतात, त्याचा आनंद आहे. कारण मराठीत अशी फिल्म नाही झाली. एक ॲसिड अटॅकच्या मुलीवरती होतो, तिची लव्ह स्टोरी आपण नाही पाहिली. आणि 8वा रंग प्रेमाचा फिल्मचं नाव आहे. आत्तापर्यंत सगळ्या प्रकारच्या आपण गोष्ट बघितल्यात, पण ही खूपच निराळी आहे. त्यामुळे अर्थातच मी हा म्हणाले आणि मला आनंद आहे की मी याचा भाग आहे. अभिनेत्री म्हणून आणि व्यक्ती म्हणून पण अभ्यासू तू प्रचंड आहेस, तर या भूमिकेचा अभ्यास करताना काही अशा मुलींना तू भेटलीस, त्यांचे काही अनुभव जाणून घेतले? नाही, मी कोणाला भेटले नाही किंवा मी कोणाविषयी काही वाचलं नाही. कारण मला असं वाटलं की प्रत्येकाचे एक वेगळे अनुभव असतात, मग त्याच्यावरती त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी असते किंवा प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. तशी कृतिकाही वेगळी मुलगी आहे, तिचे स्वतःचे वेगळे विचार आहेत, तिच्या स्वतःच्या होणाऱ्या वेदना वेगळ्या आहेत, तिला काय करायचं हे तिला माहिती आहे. त्यामुळे मी जास्त कृतिकाचा अभ्यास केला आणि मी नेहमीच म्हणते की मी स्वतःचं डोकं खूप जास्त चालवण्यापेक्षा डिरेक्टरला काय हवंय हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. त्याच्यामुळे मी नेहमीच खुशबुजींना विचारायचं की तुम्हाला काय हवं. दिग्दर्शकाची अभिनेत्री असं म्हणू शकतो आपण. 8वा रंग प्रेमाचा असं या सिनेमाचं नाव आहे.
आणि एक असामान्य प्रेमकथा असं त्याचं टायटल सुद्धा आम्ही पाहिलंय. कुठला रंग आहे हा आठवा प्रेमाचा? की 17 जूनलाच आम्ही तो पाहायचा आहे. 17 जूनलाच बघा. तर थोडस तू प्रकाश टाकला तर या मंडळींनाही थोडीशी उत्तरं मिळतील. मी एवढंच सांगू शकते आत्ता म्हणाले तसं की सप्तपदी, सप्तसूर, इंद्रधनुष्यातले 7 रंग, सगळीकडे 7 आहेत आणि आपण हे 7 रंग पाहिलेले आहेत. पण ही लव्ह स्टोरी किंवा हे असं प्रेम आपण आणखी फिल्मच्या माध्यमातून पाहिलं नाही आहे. तर मी सांगण्यापेक्षा तुम्हीच 17 जूनला थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघा आणि मला सांगा. कोणतं छपाक? छपाक ही खूप ही खरी घडलेली घटना आहे आणि त्याचा आणि याचा काहीच कम्पेअर होऊ शकत नाही. मला वाटतं फिल्म बघितल्यावरती तुम्हाला ते क्लिअरली कळेल की ह्या दोन खूपच वेगळ्या फिल्म आहेत. छपाक हो मी पाहिलाय. आता आपण विशाल आनंद यांच्याकडे जाऊया. विशालजींशी मी हिंदीमध्ये संवाद साधणार आहे. ते पहिल्यांदाच मराठीमध्ये काम करता है. विशाल आपका बहुत बहुत स्वागत है और आपका मराठी में डेब्यू है. इस फिल्म के बारे में, आपके रोल के बारे में आप क्या कहना चाहेंगे? हेलो, सबसे पहले तो गुड इवनिंग. और इस फिल्म के बारे में यही कहना चाहूँगा कि मेरा जो कैरेक्टर है वो शिरीष देशमुख का कैरेक्टर मैं प्ले कर रहा हूँ और बहुत ही इनोसेंट बंदा है वो. और कृतिका को सपोर्ट करता है. उसके जीवन में जो भी घटनाएं हुई हैं उसके साथ, तो उसको सपोर्टिव है, केयरिंग है. और कृतिका से जैसे यू नो जब ये चलते हैं मैं देखता हूँ कि लोग प्यार करते हैं और बट प्यार करना और कमिटमेंट ये दो अलग अलग चीज़ें होती हैं. इस चीज़ को समझना चाहिए. और ये जो शिरीष है ये फुली कमिटेड है कृतिका से और ऐसा ही कैरेक्टर है. बिल्कुल. शिरीष देशमुख का कैरेक्टर आप कर रहे हो, तो भी मतलब मराठी फिल्म में मराठी कैरेक्टर आप कर रहे हो. आपकी जो भाषा है मतलब मदर टंग जो हिंदी है, तो मराठी लैंग्वेज आपने सीखी, उसके ऊपर काम किया, क्या प्रोसेस था? जी शुरुआत जब हुई थी तो डिफ़िकल्टीज होती थी, बट जब आप एक प्रोसेस के थ्रू जाते हैं और जब लोग आपको सपोर्ट करते हैं, जब डायरेक्टर इतना डायरेक्टर हो आपके सपोर्ट में, एक्ट्रेस हो आपके सपोर्ट में, जैसे रिंकू है, माई मैक्स सर है, मकरन सर है, इन लोगों ने कभी ये फील नहीं होने दिया मुझे. और दिल से जब काम करते हैं तो मुझे लगता है एक्टर्स के लिए तो ये चीज़ें आसान हो जाती हैं फिर. बिल्कुल. टीजर और ट्रेलर को बहुत अच्छा रिस्पांस मिला. आपको आपके करीबी लोगों ने क्या क्या रिस्पॉन्स दिए? जी अभी तक तो अच्छा ही मिला है. जहाँ से मिला है परिवार के लोगों ने बहुत धन्यवाद किया है मेरा. और बस यही है, आशा यही करता हूँ कि लोगों को काम पसंद आए मेरा. बिल्कुल. जी सर आपके फरमाई पूरे करते हैं. मनातली गोष्ट सांगायला बीएडची गरज नसते, फक्त हिम्मत पाहिजे. वा वा, क्या बात है. बड़ा ही आनंद हुआ आपसे मिलकर और विशाल कलेक्शन हो बॉक्स ऑफिस पे. थैंक यू सो मच. आठवा रंग प्रेमाचा सो मच इस फिल्म का. मेरी हिंदी की वही तकलीफ है जो आपकी मराठी की है. थोड़ा सोच के बोलना पड़ता है. पहले यहाँ पर हिंदी मतलब सेंटेंस बना के फिर आगे. अदा बड़ी हो गया कैप्टन ऑफ द शिप. खुशबू सिन्हा मैम आपका स्वागत है. आप डेब्यू कर रही हो, मराठी फिल्म आपकी पहली आ रही है, आठवा रंग प्रेमाचा, क्या बताना चाहेंगे आप फिल्म के बारे में? पहले तो गुड इवनिंग एवरीवन एंड थैंक्स फॉर कमिंग. फिल्म आठवा रंग प्रेमाचा लव स्टोरी है एक एसिड अटैक सर्वाइवर की. अगर सिंपल शब्दों में कहूँ तो लव स्टोरी एक एसिड अटैक सर्वाइवर की है, बट इसके अंदर बहुत सारे लेयर्स हैं, बहुत सारे ट्विस्ट हैं और बहुत सारा सस्पेंस है. सो इमोशनल कहानी है बट विद सम मोर लिटिल बिट ऑफ सस्पेंस एंड लॉट्स ऑफ रोमांस टू इट. और बाकी तो आप फिर जाके देखें 17 तारीख को, फिर पता चलेगा. रिंकू है, विशाल है, मकरन सर है और बहुत बड़े बड़े एक्टर्स इस फिल्म में हैं, तो इनके बारे में थोड़ा कहिए. अब बड़े बड़े एक्टर्स हैं, क्या कहूँ उनके बारे में, सब लाजवाब हैं. मकरन देशपांडे द मोस्ट यू नो टैलेंटेड वेटरन एक्टर, फ्लॉलेस, मतलब जिस तरह से उन्होंने अपने कैरेक्टर को पोर्ट्रे किया है, आई डोंट थिंक कि मकरन के अलावा कोई और ये रोल कर सकता था. रिंकू
आई थिंक द मोस्ट टैलेंटेड एंड द मोस्ट फेमस मराठी एक्ट्रेस हैं. बहुत अच्छा काम करती है, बहुत उम्दा है एक्ट्रेस है. और अपने कैरेक्टर को जो पोर्ट्रे किया है कृतिका का कैरेक्टर, वो भी इनसे बेटर कोई नहीं कर सकता था. विशाल हिंदी है, पर जब विशाल का मैंने ऑडिशन देखा तो मुझे लगा शिरीष यही है शिरीष. तो मुझे पता चला कि नहीं, उसको मराठी नहीं आती. तो मैंने बोला अब क्या कर सकते हैं, पर चाहिए तो यही. तो मैंने बोला सीखना पड़ेगा, सीखो. और इसने सीखा, बहुत मेहनत की है. एक एक मराठी डायलॉग उसने याद की. ऐसा नहीं कि कुछ साउथ की तरह नहीं किए कि कुछ बोला कुछ बाद में पिंड अप करके कुछ और, नहीं. बहुत मेहनत की है, हर डायलॉग इसने याद किया. एक एक क्योंकि हिंदी में तो सारे डायलॉग इसको पता ही थे, इमोशन भी पता था, तो ही मेमोराइज द लाइन्स इन मराठी. और फिर जो आप देख रहे हो आपके सामने, ठीक कैमरे के पीछे एक बार जाकर देखो तो पता चलेगा जो मजा डायरेक्शन में उस वो किसी चीज में नहीं है. एंड आई एम वेरी पैशनेट अबाउट स्टोरी टेलिंग, नथिंग बियॉन्ड दैट. मैं बहुत खुश हूँ जहाँ हूँ. बिल्कुल, और इसलिए आपने एक असामान्य प्रेम कथा हमारे सामने लाने का सोचा. और ये फिल्म 17 जून को रिलीज हो रही है. खुशबू मैम अभी यहाँ पर फिल्म के बाकी लोग नहीं हैं. सिद्धांत माधव जी का म्यूजिक है, मालती म्यूज का म्यूजिक है, और बहुत बड़े बड़े सिंगर्स सोनू निगम है, कुणाल गांजावाला है, शाहिद मल्या है, साक्षी होलकर है, आदर्श शिंदे है. और आप आने से पहले यहाँ पर हमने फिल्म के जितने भी गाने रिलीज हुए वो इतनी बार सुने हैं. और मैं डांस कर रहा था तो मुझे पूछा गया कि आप कौन से गाने पर डांस कर रहे हैं, तो मैं वो सारे गाने पर डांस कर रहा, सब कुछ शायद याद भी हुए होंगे. तो म्यूजिक के बारे में आप क्या कहेंगे? बहुत प्यारे गाने हैं और बहुत अच्छा डांस भी है उसके ऊपर. मुझे लगता है कि म्यूजिक में मेरा सेंस थोड़ा अच्छा है, मैं बोल सकती हूँ मेरे बारे में. बिकॉज सारे गाने मैंने बड़े सोच समझ के सेलेक्ट किए हैं. बिकॉज मेरे लिए म्यूजिक में सिर्फ म्यूजिक मैटर नहीं करता, लिरिक्स भी उतना ही मैटर करता है. अगर जब तक लिरिक्स से मैं कन्विंस नहीं हूँ, मेरे को म्यूजिक नहीं जमेगा. मतलब थोड़ा ओल्ड स्कूल हूँ उस मामले में. सो हर गाने बहुत ही सेलेक्टिव गाने हैं जो फिल्म के बिल्कुल स्टोरी के साथ जाते हैं. फिल्म का सब्जेक्ट जो है वो काफ़ी इंटेंस है. ऐसी विक्टिम है, उनकी प्रेम कहानी है, और शायद यही आठवां रंग प्रेमाचा है. बिल्कुल. तो आपने डेब्यू करना चाहा मराठी में, और इतनी इंटेंस सब्जेक्ट क्यों चुना, मतलब उसका इसके पीछे क्या सोच है? सोच आइडिया कहीं से आया था मुझे, किसी से मिली थी मैं. तो जब उनसे मिली, एक लेडी थी घर पर आई थी काम करती, तो जब उनसे मिली उनका फेस खराब था, तो उन्होंने मुझे बताया कि उनको कहीं पे काम पे नहीं रखते थे, कोई उनके तरफ देखता नहीं था, डर जाते थे लोग. तो वहीं से एकदम दिमाग में फिर दो दिन तक वो बात चलती रही कि यार चेहरा देख के तो सब प्यार करते हैं, मतलब अगर ऐसे चेहरे के साथ कोई प्यार क्यों नहीं कर सकता, अगर कोई प्यार करता तो चेहरे से क्यों करता है. बस वहाँ से फितूर, मतलब दिमाग में वो फितूर चालू हुआ, स्टोरी लिखी, फिर देन स्क्रीन प्ले, डायलॉग्स. खुशबू जी, आज तक आपने जो भी फिल्में बनाई वो हिंदी में बनाई, ये फिल्म मराठी में क्यों बनाना चाहा? पहली बात तो मैंने कोई पहले फिल्म बनाई नहीं है, ये मेरी पहली फिल्म है, डेब्यू फिल्म है एज अ डायरेक्टर. बिल्कुल. और मेरी एक फिल्म और है जो अभी, जिसके बारे में मैं जिक्र बिल्कुल भी नहीं करूँगी, बट वो एज अ डायरेक्टर नहीं है, वो एज अ प्रोड्यूसर है. बढ़ रहे धीरे धीरे आगे आगे. आपकी पहली फिल्म मराठी है जी, और एक्ट्रेस आपने टॉप मराठी में लिया. बिल्कुल. मराठी एक्टर एज ए हीरो मराठी क्यों नहीं लिया? वो जवाब दिया मैंने आई थिंक कि मैंने बहुत सारे, जब हमने कहानी लिखी थी तो ये नहीं सोचा था कि इसको हिंदी में बना लो मराठी में बना लो. स्क्रिप्ट लिखी थी, बट जिस तरीके से वो फैमिली थी एकदम मुंबई की मिडिल क्लास फैमिली, और जितने नुआंसेस जितने मराठी थे, तो फिर ये बाद में डिसाइड हुआ कि नहीं यार इसको मराठी में बनानी चाहिए. और क्या है ना, मुझे ऐसा लगता है कि जो मराठी ऑडियंस है बड़ी, वो उनका यू नो दे आर वेरी, दे आर एक्सेप्टेंस टूवर्ड्स
अ सेंसिटिव कॉन्टेंट इज मच मोर देन एनी अदर ऑडियंस. तो इससे डिसाइड हुआ कि मराठी में बनानी है, पर एक्टर तो पहले ही लॉक कर दिया था मैंने. तो मैंने बोला नहीं,